रात्र संपली, सकाळ झाली. इवली पाखरे किलबिलू लागली. सूर्यानं अंगावरची चादर काढली आणि चंद्राची ड्युटी संपली. चला आता सकाळ झाली. रविवारची मस्त सकाळ 90.4 ग्रीन FM ची RJ शर्यू. चला तर सुरू करते आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. हां, आज मी तुमच्या भेटीला एक खूप वेगळं आणि खूप छान पुस्तक घेऊन आलेली आहे. तुमचा माझा जीवन प्रवास हा असाच चालू असतो, चालू आहे, चालू असतो. पण आपल्या आसपास अनेक मोठी माणसं आपल्याला दिसत असतात, पण आपल्याला नाही कळत ती मोठी कशी झाली, ती इतकी यशस्वी कशी झाली. आणि जर त्यांचा जीवन प्रवास आपल्या नजरेच्या टप्प्यात आला ना, तर खऱ्या अर्थानं ती माणसं कळतात. अशीच एक व्यक्ती मला या पुस्तकाद्वारे कळाली, ते म्हणजे प्रतापजी पवार. प्रताप पवार हे नाव महाराष्ट्राला अपरिचित नाही. खरं तर सकाळ या वृत्तपत्राची पायाभरणी नानासाहेब परुळेकरांनी केलेली असली, तरी त्याचं शिखर निर्माण करण्याचं काम प्रतापजी पवार यांनी केलं. त्यांचंच पुस्तक जीवन प्रवास जाणता अजाणता. हे पुस्तक आपल्याला केवळ लेखक प्रताप पवार किंवा महाराष्ट्राचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व प्रताप पवार यांचीच ओळख करून देतं एवढं नाही, तर अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रताप पवार आपलं मत व्यक्त करतात, आपल्याला दिशा देतात. मग ते भ्रष्टाचार असो, शैक्षणिक प्रकल्प असोत, विज्ञानाचा दर्जा उंचवण्याचा प्रयत्न असो, किंवा नव्या युगात वृत्तपत्राचं व्यवस्थापन कसं करायचं हे असो, अशा विविध प्रश्नांवर ते सविस्तर मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर ते आपल्याला कधी इतिहासात नेतात, वेगवेगळ्या देशांची सफरी ते आपल्याला घडवतात, मग तो इस्तंबूल असो, स्वित्झर्लंड असो, युक्रेन असो किंवा ऑसियॉन असो. केवळ ते या देशांची सफर आपल्याला घडवत नाहीत, तर हा प्रत्येक देश घडत असताना त्यामधील नागरिक कसे जागृत झाले हेही आपल्याला सांगतात. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर ते स्वित्झर्लंडचं उदाहरण आपल्याला देतात. आज स्वित्झर्लंड हे तुमच्या आमच्यासाठी एक स्वप्न आहे, पण ते स्वित्झर्लंड घडलं तरी कसं? कारण 13व्या 14व्या शतकामध्ये स्वित्झर्लंडची परिस्थिती फार हलाखीची होती. बघा, पटणारने आपल्याला पण जवळजवळ 6 महिन्यांपेक्षाही जास्त तिथं बर्फ असे आणि आजही असतो, त्यामुळं तिथल्या लोकांना 6 महिने घरात बसून राहावं लागत होतं. आणि त्यावेळेला अनेक देश राजे स्वित्झर्लंडमधून सैनिक भाड्याने घेत, उपजीविकेची गरज असल्यामुळं स्वित्झर्लंडमधील लोकसुद्धा भाडोत्री सैनिक म्हणून जात असत. पण एक वेळ अशी आली की या लोकांना कळलं की आपण पोटासाठी आपल्याच माणसांच्या विरुद्ध लढतो आहोत, त्यापेक्षा आपण नवीन उद्योग, नवीन मार्ग का शोधू नये. आणि म्हणून मग त्यांनी नवीन मार्ग शोधायला, आणि मग सुमारे 7-8 महिने जेव्हा हे लोक बर्फामुळे घरात बसून असत, त्यावेळेला त्यांनी कलाकुसरीच्या गोष्टी, घड्याळं किंवा एका ठिकाणी बसून करण्याची व्यवस्था आहे, म्हणजेच बँकिंग वगैरे गोष्टी, त्यात प्रावीण्य मिळवलं. उरलेल्या 5-7 महिन्यांमध्ये प्रवाशांना आकर्षक वाटतील अशा सुखसोयी निर्माण केल्या. आणि आजचं स्वित्झर्लंड आपण पाहतो आहोत, म्हणजे एखाद्या देशाच्या नागरिकांनी ठरवलं तर तो देश यशाच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचतो, याचं स्वित्झर्लंड हे उत्तम उदाहरण आहे. हे उदाहरण आपल्या नजरेसमोर या पुस्तकातून आणतात प्रताप पवार. यासारखी अनेक उदाहरणं ते आपल्याला देतात, आणि त्यांचे शब्द, त्यांचं लेखन मनाला इतकं भावतं ना की ते का लिहितात याचं उत्तर अगदी सुरुवातीला प्रस्तावनेतच मिळतं. प्रताप पवार यांना भेटायला एक शेतकरी आला. त्यांची मीटिंग चालू असल्यामुळं त्यांनी त्या शेतकऱ्याला 1-2 तास थांबायला लागेल असं सांगितलं, आणि तरीही तो माणूस थांबला. प्रतापजी पवार यांना वाटलं की त्याचं काहीतरी शेतीसंदर्भात काम असेल म्हणून तो आला असेल. पण जेव्हा प्रत्यक्षात ते त्याला भेटले तेव्हा ते म्हणाले की तुम्ही लिहिणं बंद करू नका, तुम्ही लिहित जावा. तेव्हा लेखक त्याला म्हणाले की इतर लिहिणारे आहेत त्यांनाही संधी मिळायला हवी, आतापर्यंत मी लिहितच होतो, दुसऱ्यांना संधी मिळावी यासाठी आत्ता मी लिखाण बंद केलेलं आहे. तेव्हा त्या शेतकऱ्यांना जे उदाहरण दिलं ते अत्यंत समर्पक असं वाटतं, आणि म्हणूनच वाटतं की प्रताप पवार यांनी नेहमी लिहित राहावं. तो शेतकरी म्हणतो की साहेब, आमच्या भाषेत सांगू का तुम्हाला काय आहे, आपल्या गोठ्यामध्ये आपल्या दावणीला आपलं वासरू असतं, त्याच्या जागी दुसऱ्याचं किती बी गोड वासरू बांधलं तर ते काळाला भिडतं का? तुमचं लिहिणं म्हणजे आम्हाला आमच्या दावणीचं वासरू वाटतं, हा फरक आहे. म्हणून हात जोडून विनंती की तुम्ही लिवा. खरं तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं किती अचूक आहे हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येतं. हे पुस्तक आहे जीवन प्रवास जाणता अजाणता.
अजून खूप काही सांगायचंय मला तुम्हाला या पुस्तकाबद्दल, पण इथं घेऊया एक छोटस म्युझिकल ब्रेक. ऐकत राहा 90.4 ग्रीन एफ एम. 90.4 ग्रीन एफ एम, सुनो ग्रीन, रहो एवरग्रीन. वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन एफ एम. मी आरजी शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. एक सर्वांग सुंदर पुस्तक आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे. पुस्तकाचं नाव आहे जीवन प्रवास जाणता अजाणता. ऑफकोर्स हा जीवन प्रवास आहे प्रताप पवार यांचा. असं म्हटलं जातं की मराठी माणूस हा फक्त नोकरीच्या मानसिकतेचा असतो, पण या मानसिकतेतून एक व्यक्ती बाहेर पडते आणि या संपूर्ण महाराष्ट्रालाही ती दिशा दाखवते. अजय मेटाकेमच्या माध्यमातून प्रताप पवार या नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा मोठा बिझनेस उभा केला. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर अनेक सेवाभावी संस्था त्यांनी नियोजन पद्धतीनं उभ्या केल्या आणि मोठ्या करून दाखवल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर सकाळ वृत्तपत्रामध्ये त्यांचं योगदान. मग नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो, ही अशी मोठी माणसं घडतात तरी कशी? आणि त्याचं उत्तर अगदी सुरुवातीला आपल्याला या पुस्तकात मिळतं. बरं का? म्हणजे बघा, आतासुद्धा एप्रिल महिना सुरू आहे, मुलांना सुट्ट्या सुरू होतील, आणि अशा वेळेला आपण जर मुलं बघितली तर ती मोबाईलमध्ये डोकं घालून किंवा टी व्हीसमोर आकरून बसलेली दिसतील. पण प्रताप पवार त्यांच्या सुट्टीच्या दिवसाचा एक अनुभव सांगतात, तो असा की एका लग्नाच्या निमित्तानं ते सगळे बेळगावला गेले होते. त्यांची व्यवस्था टिळकवाडीत होती आणि संध्याकाळी ते सगळेजण त्या कार्यस्थळी गेले, थोडीशी आवरावर केली, चहापाणी झालं आणि ही सर्व पवार मंडळी तिथं असलेल्या सतरंजा गाद्यावर आराम करत होती. आणि त्याच वेळेला ते काय करतायत हे बघायला तिथे एका मुलाला पाठवलं गेलं की जा रे बघून ये ते काय करतायत सगळे, आणि मग काय करायचं ते आपण ठरवू. ते मुलगा आला, आला तसा परत पळत गेला आणि तो छोटासा मुलगा म्हणाला, हे सगळे लोक फार विचित्र दिसतायत. तेव्हा त्याला विचारलं गेलं, का रे काय झालं? तेव्हा तो मुलगा म्हणाला, प्रत्येकजण काहीतरी वाचतोय, कुणी बोलत नाही, सगळेजण वाचण्यात गुंग आहेत. त्या लोकांना खरंच वाटेना, आणि म्हणून त्यांनी एका मोठ्या वयाच्या व्यक्तीला पाठवलं आणि वस्तुस्थितीची खात्री करून घेतली. खरं तर हे संस्कार पवार घराण्यातील आहेत. तिथं कुणीही 4-5 तास लोळत पडत नाही, काम नाही असं कधी होत नाही. ते नसेल तरीही मुलं वाचत असतात, लिहित असतात, अगदी मोकळा वेळ असेल तर व्यायाम करत असतात, योगासनं करतील. पण तासन तास नुसतंच पडून राहणं हे आमच्या स्वभावात नाही असं प्रताप पवार सांगतात. आणि यातूनच त्यांच्या यशोगाथा, त्यांच्या बालपणीच कशाप्रकारे मूळ धरली हे आपल्या लक्षात येतं. त्यांचे बालपणीचे दिवस आपल्याला कळतात, त्यांचे पिलाणीमधील दिवस आणि तेथील त्यांचं कर्तृत्व, प्रत्येक प्रसंग, त्या प्रसंगातून येणारे नवीन अनुभव आणि अनुभवातून माणसानं कसं शिकत जावं हे आपल्याला प्रताप पवार या पुस्तकात सांगतात. खऱ्या अर्थानं जीवनाला दिशा देण्यासाठी आयुष्याच्या वाटचालीत भेटलेली प्रत्येक व्यक्ती, अनुभव काही ना काही चिरंतन ठेवा आपल्याला देत असतो. आणि प्रताप पवार यांनी त्यांचा हा ठेवा आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हाती सोपवला आहे. ते म्हणजे हे पुस्तक जीवन प्रवास जाणता अजाणता. सो फ्रेंड्स, आज के लिए बस इतना ही. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तोपर्यंत आरजे शर्यूला गाण्याची परवानगी द्या. ऐकत रहा 90.4 ग्रीन एफ एम.